हेलो हेलो सर आवाज आ रही क्या मेरी? हेलो मतलब आवाज येत नाही तुमचा, आवाज तुमचा येत नाही म्हटलं. हॅलो मला दिसते आता. मला दिसत आहे. संजय कोपलवार, वनपाल अहमदपूर, रेंज अहमदपूर, विजन उस्मानाबाद आहे. मी तिथे अहमदपूरला सध्या कार्यरत आहे. तर माझ्याकडे म्हणावं तसं असं मोठं जंगल नाही आहे आणि माळरान जास्त आणि आपल्या क्लिअर सिड्याचे जंगल जास्त आहेत. तर अशा ठिकाणी काही जंगलामध्ये ते पावसाळी कामासाठी मी एका ठिकाणी जात होतो. एक साखर कारखाना आहे. साखर कारखान्याच्या आपल्या महसूल विभागाची गायरान जमीन त्यांना काही वर्ग करण्यात आली आहे. साखर कारखाना ती माळावरची जमीन आहे आणि ती थोडीशी पूर्णतः पडीक आहे. तर त्या रस्त्याने तिथून जात असताना माझ्या मी शासकीय गाडीत जात होतो, सोबत कॅमेराही होता. तर जाताना एक चार टिटव्यांचा थवा दिसला मला. तर त्या टिटव्यांचा थवा आवाजावरून दिसला तो. आणि तशा ह्या माळ टिटव्या माझाचा जो विषय आहे माळरानावरील जैवविविधता, तर ह्या अनुषंगाने मी तीन पक्ष्यांचं प्रेझेंटेशन बद्दल बोलणार आहे. तर ह्यात पहिल्यांदा मी माळ टिटवी बद्दल बोलेन. तर माळ टिटवी ही
पाडानावरची सतत सतत आढळून येणारा पक्षी, परंतु त्याचा आवाजाशिवाय ती दिसत नाही. तिचा आवाज आला तरच आपल्याला माळटिपी लक्षात येते की तो माळटिपी आहे, आणि तर तिचा आवाज जर नसेल तर आपल्याला लक्षात येत नाही की त्यांचं रंगसंगती त्या माळांनाशी मिसळलेली असते. त्यानंतर मग असं आम्ही जात असताना चार टिकव्या दिसल्या आणि त्यांचा थवा होता तो, तर त्याच्यामध्ये थोडंसे त्यांच्या इतक्या मोहक हालचाली सुरू होत्या की ह्यांचं काहीतरी सुरू आहे याची जाणीव मला झाली. त्यानंतर मग मला असं वाटलं की थोडं आपण वेळ थांबलं पाहिजे आणि ह्यांचं काय हालचाली सुरू आहेत ते बघितलं पाहिजे. नंतर असं लक्षात आलं की ह्यांचं काहीतरी मीटिंगचं सुरू असावं त्यांच्या हबवरून लक्षात आल्या, कारण दोन टिकव्या एका साईडला एका बाजूला आणि दुसऱ्या दोन टिकव्या एका बाजूला अशा ते जवळजवळ जात होत्या. त्याच्या शेत एकमेकाशी थोडंसं अंगाला अंग घासत होत्या आणि पड बाजूला होत होत्या. त्यानंतर असं लक्षात आलं की नक्कीच यांचं काहीतरी मीटिंग होईल, म्हणून मी थोडा वेळ थांबलो आणि मग त्यांची मीटिंग एक मला 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर जाणवलं की हे नक्कीच मीटिंगचं काहीतरी सुरू आहे. त्या अनुषंगाने थांबल्याच्या नंतर मला नेक्स्ट तर ही अशी मीटिंग बघायला मिळाली. तर ते एक दोन तीन वेळास तरी असं त्यांचं मीटिंग एकाच टिकवीचं मला बघायला मिळालं एकाच वेळेस. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की आता ह्यांचं आता ही मीटिंग जी पहिल्यांदा बघितली ती 12 फेब्रुवारी 2020 त्याच्यानंतर बराच वेळ तिथंच फिरत राहिल्या ह्या आणि आम्ही मग पुढे निघून गेलो. त्याच्यानंतर आता मला असं एक हे लागलं की आता ह्यांचं मीटिंग झाली म्हणजे ह्यांचं घरटं कधी मिळालं बघायला मिळेल, किंवा आपण आता ह्याच्याबद्दल थोडस आपण अभ्यास करायला हरकत. कारण मला एवढं जर सहजासहजी ह्यांचं हे सापडलंय त्यांचं आदिवास आणि ह्याच्या अगोदरही त्या माडांवर ह्या टिकव्या बघितलेल्या, पण आता इथून जर आपल्याला त्याचं अभ्यास करता आला तर फार चांगली सुवर्ण संधी आहे असं समजून मी त्याचा थोडासा मागोवा घेत राहिलो. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्या माळटिकव्या मला दिसत होत्या, मी फिरत होतो, पण आजचं कालांतरानं मग नंतर 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर मी माडानं फिरत राहिलो पण त्याचं घरटं काय मला सापडत. नेक्स्ट हा स्लाइड. तर माळटिकव्याचं हे घरट मला सापडलं, तर ते घरट सापडलं मला 5 मे 2020. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं की एक टिकवी गेली आणि त्या ठिकाणी जाऊन बसली. बसल्याच्या नंतर असं लक्षात आलं की 100% घरट असायलाच पाहिजे, म्हणून मी खूप वेळ बसलो. 1-2 तासाच्या नंतर ती टिकवी बसलेल्या ठिकाणून उठली आणि त्याचा मग मी हा फोटो दुरूनच घेतला, त्यांना डिस्टर्ब न होऊ देता दुरून घेतला. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आता इथं आपल्याला पिल्ल्यासहित बघायला मिळणार. असं सुरू असतानाच मग पुन्हा दुसऱ्या चक्करला गेलो मी, पण तोपर्यंत त्या पिल्ले अजून बाहेर पडले नव्हते. ते पिल्लं हळूहळू हळू म्हणजे अंडे उभवण्याचा प्रकार जो असतो ते मला असं वाटलं की 2-3 दिवसाच्या नंतर आपल्याला अजून यायला पाहिजे. मग 1-2 दिवसाच्या नंतर गेलो तर एक त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडलेलं दिसतं आणि त्या घरट्याजवळच होतं ते. नेक्स्ट हे टिटवी बसलेलं पिल्ला अंडी उभवण्यासाठी बसलेली ही टिटवी आहे. त्याच्यानंतर मग ते एक त्या 3 अंड्यापैकी एकच पिल्लू बाहेर पडलेलं मला दिसलं आणि 2 अंडी तशीच दिसली. मग मी लगेच दुसऱ्या दिवशी गेलो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गेलो आणि बघतो तर काय ते तिन्ही अंडे उभवलेले बाहेर पिल्ले पडलेले आणि घरटं त्यांनी सोडून गेलेलं असं दिसलं. त्याच्यानंतर मग ते कुठं गेले पिल्ले, कुठं आहेत त्या टिटव्या, असा शोध माडांना घेत घेत खूप फिरत राहिलो. त्याच्यानंतर हा एक छोटा पिल्लू मला दगडाच्या आडवर लपलेला दिसला. मग त्याच्यानंतर खाली पिल्लासोबत एक फोटो आहे त्याचा. नेक्स्ट हा आता हा जो पिल्लू आहे तो घरट्याच्या जवळच बाजूला होता, पण त्याच्यासोबत त्याची आई नव्हती किंवा दुसरी त्याची भावंडही नव्हती. हा एकटाच तिथे दिसला. मग मी थोडा वेळ तसाच शांतपणे उभा टाकलो तर हळूहळू त्यांची आई आणि ते 3 पिल्लं असे मस्त त्या आईच्या मागे 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 फिरत त्याच्या ह्या पिल्लाच्या जवळ आले आणि ह्याही पिल्लाला ते पुढे घेऊन गेले. असं त्यांचं मी हे चक्र बघण्याचं एक फार मोठा आनंद मला ह्याच्यातून मिळाला. त्याच्यानंतर मी त्याचा इतका मागोवा घेतला की सतत सतत त्यांचं चांगली वाढ होईपर्यंत त्यांच्या मागे फिरत राहिलो. तर ह्या टिटवीचं एक मला खास वैशिष्ट्य असं सांगा वाटते की मी आता थोडंसं 2 मिनिटं त्याच्या घरट्याबद्दल बोलतो की त्याचं घरटं जे असते ते आपल्या कब्बशी एवढं असते आणि दगडाच्या माडांच्या जे मोठे मोठे काही गोटे त्याच्यात जे छोटे छोटे खडे असतात ते खडे एका जागी केलेले आणि
पशी एवढा आकार, त्याच्यानंतर ते अंडे, अंड्याचा रंग वगैरे पूर्णतः खडेच असे त्याचा रंग असतो, पूर्ण करडा ठिपक्यावाला, दगडाचा जसा रंग तसा रंग त्यांच्या अंड्याचा पण असतो. त्याच्यामुळे अंडे एकदम लक्षातच येत नाही त्या अंड्यात. असं वाटते की आपला जर ह्याच्यावर पाय पडला असता तर इतकी त्याची भीती वाटते, आणि ते अंडे आपल्या पायातून पायाखाली येऊन फुटू सुद्धा शकतात असं त्याचं एवढं रंगसंगती जबरदस्त निसर्गाने त्याला बहाल केलेली आहे की त्याचे अंडे कोणी उचलू नये किंवा कोणाला लक्षात येऊ नये की हे याचे अंडे आहेत. मग त्याच्यानंतर ते बशी एवढं जे घरटं आहे त्या घरट्यामध्ये जे त्याच्या अंड्याचे टर्पल वगैरे जे असतात ते सुद्धा तिने बाजूला फेकून टाकलेली होती पिल्लं झाल्याचे, ते सुद्धा मला तिथं बघायला भेटलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामुळे 2-4 महिने चांगला मागोवा घेतला. तर पिल्लासोबत आई फिरताना पिल्लं तिच्या मागे मागे फिरतात, पण आईला ज्यावेळेस कशाचा धोका वाटला की आपल्या पिल्ल्याला कोणतं शिकारी पक्षी वगैरे कायचं ह्याच्यापासून जर काही धोका वाटला तर त्या टिपणीचे आवाजाचे सगळे प्रकारही तिथं बघायला मिळाले. धोक्याच्या वेळेचा आवाज, पिल्लांना बोलवच्या वेळेचा आवाज, किंवा तिच्या साथीदाराला बोलायचो आहे आवाज, हा सगळा वेगवेगळा आवाज त्या टिटूचा बघायला मिळाला. तर मला ह्या टिटूचं असं बघत असतानाच एक निरीक्षण असं लक्षात आलं की एक टिटवी आवाज दिली आणि पिल्लं आजूबाजूला जी चरत होते ते तिच्याकडे धावत आले आणि ते एका पळसाच्या झुडपाखाली लपले आणि ते पिल्लं सगळे तिच्या पंखाखाली तिने झापून ठेवले. मग मी बराच वेळ असं निरीक्षण केलं की ह्याचं असं कशामुळे झालं असेल, कशामुळे ही मी तर तिला म्हणजे मी तर बराच वेळापासून तिथं होतो पण मग ती मला घाबरलेली नाही आणि ती दुसरं कशाला तरी घाबरली असं म्हणून मी बराच वेळ तिथं विचार करत राहिलो. तर नंतर लक्षात असं आलं की वरून एक शिकारी पक्षी फिरत होता आणि त्या आईला त्या पिल्लांची अशी काळजी होती ते पक्षी पिल्लं शिकार होऊ नये एवढी ती काळजी त्या पिल्लांची घेते. आणि त्याच्यानंतर एवढ्या उन्हाळ्यामध्ये ती त्यांना किडे मुंग्या वगैरे असे खाऊ घालण्यासाठी धडपडत असते. त्याच्यानंतर ह्या टिटवीमध्ये एक त्याच्या पूर्ण वाढ होईपर्यंत मी त्यावर निरीक्षण केलेलं आहे. तर ह्या टिटवीमध्ये एक त्याच्या पायाला आजार येतो, तो जो गाठीसारखा आजार असतो, हे त्याच्यामध्ये नवीन बघायला भेटलं. आणि मी टिटवीबद्दल अजून एक सांगण्याची माझी इच्छा अशी आहे की ह्या टिटवीचे मादी आणि नर सगळेजण असं म्हणतात की सारखे असतात, परंतु माझं एक निरीक्षण आहे की मेलचा जो मासल भाग आहे पिवळा तो थोडासा लांब आणि थोडासा काठाला असा गोलपणा जो अर्धगोलपणा जो असतो तसा जाणवला आणि मादीमध्ये तसा नसतो किंवा आखुडा असतो असं माझं एक निरीक्षण आहे. पण मी तर माझा दावा नाही, कारण आतापर्यंत सगळेजण याच्यातले तज्ञ लोक म्हणतात की टिटी मेल आणि फिमेल सारखंच असतं. त्याच्यामुळं तो एक मला फरक त्याच्यामध्ये बघायला भेटला. बऱ्याच दिवसाच्या निरीक्षणानंतर मी जवळपास 7-8 महिने त्याचं चांगलं निरीक्षण केले, त्याच्यातून मला ह्या गोष्टी थोड्याशा उलगडल्या. आता त्याचा धोकाचा असा झाला होता की तो जे मादीचा आईसोबतचा जे पिल्लाचा फोटो आहे तो फोटो एका शेताच्या बांधावर होता तो, आणि तो बांधावर जाणारा वाट होती. तर तिला एक धोका वाटल्यामुळं ती मादी पुढं गेली आणि पिल्लाला लक्षात येणार की आई कुठं गेली, कारण ती मादी बांधावरून खाली उतरल्यामुळे ती आडवी झाली. मग ती बराच वेळ तो पिल्लू इकडं तिकडं फिरत राहिला, तिला आई काय दिसेना, म्हणून ती टिटवीनं पुन्हा परत येऊन त्या पिल्लाला सोबत घेऊन गेली. असं हे ते चित्र बोलकं चित्र वाटलं मला, म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला ते चित्र घेतलेलं होतं. आता ह्यानंतर 10वी नेक्स्ट ह्याचं पण एक असं अजबच मला बघायला मिळालं की त्याच ठिकाणी जिथे ह्या येल्लो लॅपिंगचं घरट होतं तिथेच त्याच परिसरामध्ये ह्याचं पण घरट आढळलं. मी पहिल्यांदा 4 वर्षापूर्वी माझ्या परिसरामध्ये 10वी बघितला, पण त्याच्यानंतर कधी 10वी बघायला भेटलं नव्हतं. सॉरी एक मिनिट, त्याच्यानंतर तिथे एक त्याच माळाच्या याच्या नाला आहे छोटा, त्या नाल्यामधून थोडस उन्हाळ्यामध्ये लिफ्ट इरिगेशनचं पाणी एका कालव्याचं फुटून त्या नाल्यातून जाते. तर त्या नाल्याच्या पाण्यामध्ये ही 10वी पाणी पिताना मला दिसली. त्याच्यानंतर मग ती पाणी पिताना दिसली म्हणून आम्ही थोडंसं अजून पुन्हा तिचे काही फोटो घेतले, थांबलो, थोडं निरीक्षण केलं. तर ती पाणी पिणं झाल्याच्या नंतर एकदम असं रन करतच ती एका ठिकाणी जाऊन बसली. पुन्हा लक्षात असं वाटलं मला की ह्याचे पण इथं घरटा असावं. मग बराच वेळ बसलो,
तर 3-4 तास उभं टाकले बसल्याच्या नंतरही ती काय तिथून उठे ना म्हणून मी तिला डिस्टर्ब न करता निघून गेलो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तसाच आलो तर त्या ठिकाणी पुन्हा ती बसलेली दिसली. बराच वेळ 1-1.5 तास उभा टाकलो पण ती काय तिथून हालायला तयार नव्हती. म्हणलं 100% ह्याचे पण आपल्याला पिल्ले वगैरे बघायला मिळतील, अंडे वगैरे बघायला मिळतील. तर असंच झालं ते. मग एक आता ही हे त्याचं घरटं, ह्याचंही घरटं तसंच असते जसं टिटवीचं असते, माळ टिटवीचं. पण थोडंसं ह्याच्या अंड्याचा रंगाचा थोडासा बदल असतो. थोडंसं ह्याचे अंडे हिरवट आणि ठिपके असलेले आणि ते दगड गोटे, ते 3-4 दगड होते. त्या दगडात ही बसल्यावर धावी बिलकुल ओळखायला येत नाही, हे त्याचं खास वैशिष्ट्य वाटलं मला. आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदा ह्याचे धाविकचे हे बघितलं अंडे, तर मी थोडासा संदिग्ध झालो की हे आपल्याकडे पहिल्यांदाच असं धाविकचं प्रजनन होताना माझ्या परिसरामध्ये मला हे बघायला मिळालं. खूप मोठा आनंद मला त्याच्यात झाला. त्याच्यानंतर मग आता ह्याचं खास वैशिष्ट्य आणि मला एक थोडस वेगळं वाटलं की मी ह्याच्याबद्दल थोडस गुगलवर म्हणा किंवा पुस्तकात म्हणा याचं माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी. त्याच्यानंतर ह्याची अंड्याची उबवण जी आहे ते 8 ते 15 दिवस असं दाखवलेली होती. पण मी सतत सांगतो तुम्हाला ह्याचे जवळपास 28 दिवसापर्यंत अंडे उबवल्याचा कार्यक्रम सुरू होता. नेक्स्ट आता ही अंड्यावर बसलेली आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्या बाजूला कशी छान गोट्या आहेत. त्या गोट्यामध्ये ही बिलकुल मोठी जी गोट्या आहेत त्याच्या आतमध्ये तिचं घरटं होतं आणि बाजूला अशी दगड होती. कोणीही तिच्या बाजूने जरी गेला तरीही ती ओळखायला येत नव्हती. ती फक्त मी माझं जे आता बघून बघून जे नजरेला सवय लागलेली होती आणि त्याचा जो सराव झाला होता त्याच्यामुळे मला ती दुरून मला फक्त ओळखायला यायची. मी माझ्यासोबत 1-2 मित्र नेलो होतो दाखवण्यासाठी. त्यांना म्हणले की तुम्हाला धाविक कुठं दिसते का बघा. तर ते म्हणले कुठं दिसते ते धाविक. असं थोडंसं ते मला म्हणजे इतकं त्याचं हे आवडलं की किती निसर्गाने त्यांना संरक्षणासाठी हे जे काय बहाल केले, वर्तणूक म्हणा, त्यांचं रंगसंगती म्हणा, आणि ते गजब अजब आहे सगळं. तर आता ह्याचं खास वैशिष्ट्य की हे मी जे बघितलंय धाविकला, तर जवळपास 7 मेला त्याला मी पहिल्यांदा अंड्यावर बसलेलं बघितलं आणि तेव्हापासून 7 मे म्हणजे मेचा महिना आणि इतकं जबरदस्त ऊन होतं गेल्या वर्षी की 47-48 डिग्री सेल्सिअस मध्येही त्याच्यावर बसून होती आणि दिवस बसून असायची. मी फार क्वचित वेळा तिला घरटं सोडलेलं बघितलं आणि कधी मधी मेल पण असायचा सोबत, पण मेल फार क्वचित दिसायचा. नेहमी फक्त एकच कोणीतरी असायला पाहिजे. आता हा मेल आहे की फिमेल आहे मला याच्याबद्दल काही माहिती नाही, पण एकच दिसायचं, आजूबाजूला दुसरं एकही त्याचं साथीदार दिसलेलं नाही. त्याच्यानंतर मग इतकं टेम्परेचर मध्ये हे बसतात आणि माझी मी गाडीत बसून ह्याचं निरीक्षण केलं. मी गाडीत बसायची माझी परिस्थिती म्हणजे गाडीत बसून सुद्धा इतकी हिट होती की आपल्याला घामाच्या धारा सुटलेल्या. आणि तेवढ्या ह्या टेम्परेचर मध्ये हे पक्षी आपले अंडे उबवते हे एक मला थोडंसं त्याच्यात नवीन वाटलं. आणि तेवढं टेम्परेचर सहन करून त्याचे पिल्ले बाहेर पडून तेवढे गरमी हिट सहन करू शकतात. आपण थोडं जरी आपल्याला गरमी वाटली तर आपण कूलर एसीची वाट खाली जाण्याचा प्रयत्न करतो. अशा टेम्परेचर मध्ये भर दिवसा दुपारी दिवसभर ती अंड्यावर बसून ती अंडी उभवली. तर त्याच्यानंतर मग ते मला आता उत्सुकता लागली की हिचे पिल्लं कधी बाहेर निघतील. पण तिनं कम्प्लीट 28 दिवस अंड्यावर बसलेले किंवा उबवून क्षमताची मी रेकॉर्ड केली आणि ते मी बऱ्याच पुस्तकामध्ये पुन्हा पुन्हा बघितलं की आपण इतके दिवस झाले हिला बघतोय अंडे अजून कशी उबवणी झाली नाही. सगळ्या पुस्तकामध्ये किंवा गुगलवर वगैरे हे दिसलं त्याचं बघितलं तर 14-15 दिवसाच्या आसपास त्यांची पिल्लं बाहेर पडायला पाहिजे होते, पण ती पिल्लं काय अजून निघाली नव्हती. मग मला सतत उत्सुकता अशी लागली की हे पिल्लं होतील आणि निघून जातील तर मला पिल्लाच फोटो भेटणार नाही आणि हे माझ्या मनात खंत राहून जाईल. त्याच्यासाठी ह्या धाविकसाठी मी कम्प्लीट रोजच्या रोज सकाळी दुपार आणि तिथं जात होतो. कधी सकाळी जायचा, कधी संध्याकाळी जायचा, कधी दुपारी जायचा, जसं मला माझा फावला वेळ मिळेल त्याच्यावेळेस मी ते त्या धाविकच्या घरट्याजवळ जायचा आणि दुरून त्याचं निरीक्षण करायचा. शेवटी मग 28 दिवसाच्या नंतर पिल्लं बाहेर पडले आणि मी ज्यावेळेस गेलो त्या घरट्यामध्ये कोणीही नव्हतं. पिल्लंही नव्हते, अंडेही नव्हते आणि मादाही नव्हती. तर मग आता मला इतकी निराशा आली त्याची की अरे मला आपण इतके दिवस मेहनतीनं आपण ह्याच्याकडे बघतोय
पण आपल्याला पिल्लाचा फोटो मिळाला नाही याच्या एवढं वाईट म्हणजे दुर्दैव नाही आपलं असं समजून मी हळूस तिथं निराश होऊन उभा टाकलो. निराश होऊन उभा टाकल्याच्या नंतर मला तिकडं भाविक दिसला आणि भाविक दिसल्याच्या नंतर इतका खुश झालो मी की अरे बापरे म्हणलं हे तर इथंच आहे. मग आता नक्कीच याच्यासोबत पिल्ले असतील तर त्याचे सुद्धा पिल्लं टिटवी सारखे मला बघितल्या फक्त ती धावीत दिसायचा पण पिल्लं नाही दिसायची. मग नंतर हळूहळू खूप सूक्ष्म निरीक्षण करत कारण मला टिटवीच्या निरीक्षणाचा फायदा इथं पण झाला की ते सुद्धा असं बघल्या दगडात इतके जबरदस्त लपून बसतात की आपल्याला ते दिसतच नाही आणि हाही पिल्लू इतक्या जवळ होता माझ्या की हा मला जवळ असून दिसला नाही फक्त ते धावीत तिच्याकडे येत होता ह्याच्यावर मला लक्षात आलं की हिचे पिल्ले तर कुठेतरी असले पाहिजे. तर त्याच्यानंतर मग हे धावीतचं पिल्लू मला बघायला भेटलं हे खूप छान आनंद मिळून देऊन गेल्या ह्या गोष्टी आणि ह्याचा एक आनंद वेगळाच असतो. त्याच्यानंतर मग हे पिल्ले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पण धावीतचे पिल्लं आणि धावीत पुन्हा तिथं मला दिसली नाही तर ती आजपर्यंत तिथं दिसली नाही. नेक्स्ट आता हे चंडोल आपला डोंबारी चंडोल ज्याला म्हणतो आपण तर हे एक चंडोलचं घरट मला माझ्या ऑफिसच्या कॅम्पसमध्ये बघायला भेटलं. मी एका दिवशी पहाटे 4:30-5 दरम्यानमध्ये उठलो आणि उठून फ्रेश होऊन थोडंसं माझ्याच जंगलात मागवल्या माझे तिथं आपलं फॉरेस्ट क्वार्टर आहे फॉरेस्ट क्वार्टरच्या मागे आम्ही पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला ते प्लांटेशन दाखविलं तर तिथंच हा पहिल्यांदाचं फर्स्ट इयर होतं ते त्याच्यामुळं थोडंसं रोपं वगैरे लहान होते आणि गवताळ पूर्ण खडकाळ जमीन आणि छोटंसं खुरटं गवत त्या गवतावरच्या ह्या चिमण्या आणि जशा नेहमी माडांवर आढळतात त्या सगळ्याच लार्क वगैरे दिसून येतात तिथं. तर असंच मी कॅमेरा घेऊन फिरता थोडासा थकलो होतो म्हणून थोडंसं एका बसलो होतो तर तिथं एक माती बंधार आहे त्या बंधारात मला एकदा आपला फॉक्स दिसला होता आणि त्या फॉक्सच्या उद्देशानेच मी तिथं सकाळी लवकर गेलो होतो तर तो फॉक्स एक वेळ दिसला म्हणून मला पुन्हा काही दिसला नाही तिथे तर मग असंच पूर्ण तो परिसर फिरून मग मी तिथे एका माती बंधाराच्या बाजूला थोडासा माउंट आहे असा त्या माउंटवर जरा बसलो तर हे चिमण चंडोल एका दगडावरून बसलेली मला दिसली. मग मी तिला क्लिक केलं मग थोड्या वेळानं ती तिथून उडाली आणि एका ठिकाणी जिच्या बसली. नेक्स्ट हां तर हे तिथं घरट तिथं जाऊन ही बसली. मग त्याच्यानंतर मी म्हणलं तिथं काहीतरी आहे पण ह्याचं घरटं शोधून काढणं अतिशय मुश्किल आणि फार मोठा म्हणजे ती बसली तिथं मी थोडा वेळ बसून होतो तिथं जाऊन का बसली म्हणून मी शोध घेतला म्हणून ह्याचं हे घरटं सापडलं आणि तर आपण जर इजी गोईंग त्याचं सोडलं असतं गेली असेल काहीतरी गवताचे बिया वगैरे खायला असं समजून जर मी दुर्लक्ष केलं असतं तर मला ही संधी भेटली नसती हा आनंद मला त्याच्यातून भेटला नसता. तर तसंच झालं मग ही सुद्धा त्याच घरट्यावर जाऊन बसली आणि मग मी विचार केला की 100% हिचं इथं घरटं असलं पाहिजे आणि म्हणून बराच वेळ तिथं बसलेली आहे. मग एक अर्धा तास बसलो मी तसाच निवांत त्या तिच्याकडे बघत काही फोटो काढत तिची दुरूनच. मग फोटो काढता मग ती उडाली एक वेळेस उडाल्याच्या नंतर थोडंसं जवळ जाऊन बघितलं अगदी आजूबाजूला पूर्ण वाळलेल्या गवताच्या काड्या उभ्या आहेत त्याच्या बाजूला थोडेसे दोन दगड आहेत आणि दगडामध्ये एक खोलगट भाग केलाय आणि त्याच्यामध्ये ती त्यांचे अंडे टाकले आणि विशेष म्हणजे आपल्या जे खताच्या पोताचे जे धागे असतात ते धागे सुद्धा ह्या तिने घरट्यामध्ये वापरलेत अगदी गोल गरगरीत धागे आणि फक्त गवताच्या काड्या ह्याचं त्यानं ते घरटं बनवलंय आणि इतकं सुंदर घरटं वाटलं ते एकदम वाटीसारखं दगडाच्या आपण जो मातीचा जिथं ज्या ठिकाणी खोलगट भाग असतो त्याचा वापर करून ते तिनं घरटं बनवले. नेक्स्ट त्याच्यानंतर ती पिल्लांना नेक्स्ट हां त्याच्यानंतर ती अंडे उगवण्यासाठी बसलेली. मी आता ह्याच्यानंतर ज्या दिवशी मी ह्या चंडोलला बघितलं ती तारीख होती 13 मार्च त्याच्यानंतर मी तिला 13 मार्चला जर पहिल्यांदा बघितलं 13 मार्चच्या नंतर मी सलग रोज सकाळी 5:30-6 दरम्यानमध्ये तिथे जाऊन बसायचा आणि त्या जो माउंट होता बसण्यासारखा आणि तिथून ही मला दिसायची त्याच्यामुळे ते त्याला डिस्टर्ब न करता व्यवस्थित तिथं बसून सतत निरीक्षण केलं मी आणि त्याच्यानंतर ही सारखं बसणे सुरू होतं तिचं. रोज जायचं की आता आज अंडे निघतील उद्या निघतील तर ते अंडेच्या पिल्लं अंडे उगवण्याचं संपलं आणि 17 तारखेला तिला पिल्ले झाले. तर त्याच्यापैकी एक अंडं जे होतं दोन अंडे होते त्याच्यामध्ये एकाच अंड्यातून पिल्लं निघालं आणि एक अंडं तसंच राहिलं. मग त्याच्यानंतर मग 26 तारखेला म्हणजे 17 मला 26 अगोदरपासूनच अंडे असावे इथे मला 26 तारखेला तिचे पिल्लू बघायला भेटलं. नेक्स्ट
नेक्स्ट तर हे पहिल्यांदा तिचं हे असं पिल्लू अगदी त्याच्यावर पंखही फुटले नव्हते, अगदी छोटे छोटे केसांचे लव आलेले आहेत तिच्या अंगावर. त्याच्यानंतर थोडस काळसर वर्णाचा तिचा रंग तो पिलाचा, आणि मादी नव्हती तिथे, त्याची आई नव्हती. त्याच्यानंतर मग ती बाहेर गेलेली. मग मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला बघून तरी ती बाहेर पडली असेल किंवा काय दुसरं कारण असेल, तर मी ते बघितलं. थोडा बसलो तिथं तर तिथं छानपैकी त्या पिल्याला तोंडामध्ये हे घेऊन आले, किटक घेऊन आले. नेक्स्ट नेक्स्ट हां, तर हे तिनं एक तिच्यासाठी आपला कीटक आणला. तिनं मला वाटते ग्रास सुपर वगैरे काहीतरी आहे तो, तर त्या पिल्याला भरवण्यासाठी आली. आता ह्याचं एक खास वैशिष्ट्य असं वाटलं की ज्यावेळेस ती कीटक घेऊन येते आणि आल्याला डायरेक्ट त्या पिल्याजवळ जात नाही, घरट्याजवळ जात नाही, तर पहिल्यांदा थोडस लांब थांबती. ज्यावेळेस ती लांब थांबते ना, त्यावेळेस ती पिल्लू अक्षरशः नुसत्या तिच्या आवाजाने म्हणा किंवा तिच्या येण्याचा जो जाणीव आहे त्या जाणीवाने ती पिल्लू अगदी मान बाहेर काढू काढू ओरडण्याचा प्रयत्न करते. आणि मग तिला कळते ते मादीला त्या पिल्याला की त्याची आई त्याला भरवायला आलेली आहे. नेक्स्ट तोच कीटक तोंडात ती भरवतानाचा फोटो आहे. हा अगदी बघण्यासारखं आणि इतकं निसर्गाने ह्यांना खूप मोठं वरदान आहे निसर्गाचंही, आणि आपल्याला ते बघणं बघायला मिळणं म्हणजे आपलं फार मोठं भाग्य लागतं ह्याच्यासाठी. तर हे अशी तिनं ते कीटक भरवत राहिले. असं बरेच दिवस चाललं. त्याच्यानंतर पुढे या. नेक्स्ट नेक्स्ट हा, तर हे त्याच्यानंतर ते एक अंड जे होतं ते बाद निघालं. ते तिनं तिनं फोडलं का कसं केलं माहिती नाही. ते अंड सुद्धा त्या घरट्यातून उचलून बाजूला काढलं. त्या 26 मार्चला ते पिल्लू घेऊन ती कुठेतरी झुडपात ठेवली असावी, कारण शिकारी पक्षी किंवा एखादे सरपटणारे साप वगैरे खाण्याची शक्यता असते अशा पिल्लांना, म्हणून ती कुठेतरी झुडपात नेऊन ठेवली असावी असं माझं एक म्हणणं आहे. त्याच्यानंतर घरट, त्या घरट्यामध्ये जी काही घाण पडली होती किंवा त्याचे पिसं पडले होते किंवा जे काही त्याचं थोडस मॉइश्चर असेल काहीतरी घाणेरडं, तर ते खाण्यासाठी ह्याच्यामध्ये मुंग्याच मुंग्या लागलेल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी हे घरटच ओळखायला येत होतं की ते घरट होतं. असं हे घरट सुद्धा तिथलं ह्या जैवविधतेमधून मुंग्याचं जीवन त्याच्यात जगण्यासारखं आहे, त्याच्यात ते खाऊन ते त्याच्यामध्ये ते नष्ट करून ते घरट सुद्धा त्यांनी नष्ट केलं मुंग्याने. ह्याच्यानंतर नेक्स्ट, मी ज्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा 2017 जॉईन झालो, 17 जॉईन झाल्याच्या नंतर माझं हे पूर्ण ऑफिस क्वार्टर झालं, ते ऑफिस झालं होतं नवीनच. तर तिथं हे पूर्ण आपल्याकडे हे महसूल विभागाकडून आलेली गायरान जमीन आहे. आपल्याकडे ही 10 हेक्टर जमीन वर्ग झालेली होती. त्याच्यामध्ये आम्ही 5 हेक्टर प्लांटेशन घेतलं. त्याच्यामध्ये एकूण 6,000 झाडे लावले होते. तर हे सांगण्याचं उद्देश एवढाच की शेवट चांगला गोड वाटला ह्याच्यात, ह्या आपल्या ह्या इथल्या परिसरामध्ये. आता मी तिथून बदलीला पात्र आहे. तर जाताना माझ्या हातून झालेलं किंवा आमच्या टीमच्या वतीने केलेलं हे काम एक मला थोडस सांगण्याचा अभिमान वाटतो की हे जमीन अतिशय 4 फूट किंवा 6 फूट सुद्धा व्यवस्थित खोदत नव्हती. तर आम्ही त्याला 3 दिन वेळेस खोदू खोदू माती काढून त्याचे खड्डे चांगले भरवे करून त्याच्यात प्लांटेशन केलं, आणि ते प्लांटेशन अतिशय सुंदर जगलं. त्याचा हा शेवटचा फोटो. नेक्स्ट हा, आता इथं असं हे जंगल चांगल्यापैकी उभारलेलं आहे. आज आमोदपूर शहरापासून हे 5 किलोमीटर आमचं ऑफिस आणि हे जंगल अगदी माडानावर उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडस हे एक सांगा वाटलं शेवटला. बाकी माझं संपलं प्रेझेंटेशन. सर्वांचे धन्यवाद. मी तिथं आज उपस्थित राहू शकलो नाही, त्याच्याबद्दल सर्व सगळ्यांची माफी मागतो. आणि थोडं वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी मुंबईला येण्याचं टाळलं. बाकी धन्यवाद. धन्यवाद सर. आपण माळ रानातील वैभव अत्यंत चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीनं त्याची घरटे पिल्ले आता श्री संजय कोपलवार वनपाल उस्मानाबाद यांनी माळ रानावर आढळणारे विविध पक्षी व त्यांचं निरीक्षण, त्यांनी स्वतः घेतलेले फोटोग्राफ्स, त्याचं असं सुंदरसं PPT सादर केले. तर त्यांचे वडील आजारी असल्या कारणाने ते इथे येऊ शकले नाहीत. तर
त्यांनी सादर केलेल्या पीपीटीबद्दल राज्यस्तरीय वन्यजीव समितीतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो व